तब्बल 11 महिन्यानंतर बाहेर पडलो आहे. 11 महिन्यानंतर राईडला पण पहिले अक्कलकोट, पहिले अक्कलकोट, कारण देवदर्शनाने सुरुवात करतो या वर्षाच्या राईडची. दर्शनाला पहिली म्हणजे इच्छा होती अभिची, अभी पहिलाच म्हणाला की राईडला कुठे जायचं तर पहिला अक्कलकोट, त्याच्यानंतर मग सगळेजण डन झाले. नमस्कार मित्रांनो, मी आशिष नाटळकर सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजची ट्रिप आहे आपली अक्कलकोट, साधारणतः अंदाजे 400 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे. तरळे टू अक्कलकोट हा आपण आज बाईकचा प्रवास करणार आहोत. गणपती बाप्पा मोरिया, पहिला आधी झिरो सेट करतो. तर झिरो सेट केलेला आहे म्हणजे टोटल किलोमीटर किती होईल ते आपल्याला समजेल. तर आता मी शिरगाववरून निघालो आहे आमच्या घरातून. इकडून मी पुढे तरळ्याला जाणार आहे. तरळ्यामध्ये मला मिथिल आणि अभि मिळणार आहे आणि अभिसोबत एक अभिचा मित्र आहे. तर आम्ही असे चौघजणं आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. तर जस्ट मी आता शिरगाव बाजारपेठ क्रॉस केली आहे. थोडीशी थंडी देखील आहे, वातावरण एकदम मस्त थंडगार आहे, सूर्योदय देखील झालेला आहे. ही आता समोरून येते ही बस बोरिवली देवगड आहे. आता 7:30 वाजले आहेत सकाळचे. तर मी काल रात्रीच जेव्हा कणकवलीवरून आलो त्यावेळी मी बाईकची पेट्रोलची टँकी फुल केलेली, त्यामुळे मग आता मी पेट्रोलसाठी थांबणार नाही आहे. सो डायरेक्ट पहिलं टार्गेट आहे तरळा गाठणे. तरळ्यामधून मग दोन रायडर पिकअप करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. सो मुंबई गोवा हायवेला मी लागलो आहे. 17 किलोमीटर आहे म्हणजे शिरगाव टू नांदगाव आपलं 16 किलोमीटरचं अंतर आहे. मी आता नांदगावच्या पुढे आहे, मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. ठरल्याप्रमाणे अभि रेडी होता बाईक वगैरे रेडी करून. सो मी आणि अभि आता निघालो आहे आणि आम्ही आता इकडून मिथिलकडे जाणार आहोत, जे सिंधुदुर्ग रायडर्स असोसिएशनचे फाउंडर आहेत. तर हा रस्ता इकडे गगनबावड्याला जातो. तरळ्यावरून आता आम्ही टर्न घेऊन मुंबई गोवा हायवेवरून टर्न घेऊन इकडे पुढे चाललो आहे. तर इकडे पुढे आम्हाला मिथिल भेटणार आहे. तर फायनली मिथिल मी आणि अभि, आणि अभिसोबतचा आहे मित्र अमेय, आम्ही तिघंजणं निघालो आहे. तर शक्यतो आता सकाळ असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त डिस्टन्स कवर करणार आहोत. सो गगनबावडाला थांबायचं होतं पण आम्ही तिकडे नाही थांबणार आहोत. तर आत्ता जस्ट गगनबावडा घाट आम्ही क्रॉस केला आणि आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात एंट्री केलेली आहे. सो आता इकडे पुढे आम्ही जरा नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबू. शक्यतो जास्त आम्हाला हॉल्ट घ्यायचे नाहीत कारण आम्हाला लवकरात लवकर अक्कलकोटला पोचायचं आहे. इथला रस्ता एकदम मस्त आहे, काही ठिकाणी थोडेफार खड्डे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाटाचा एक व्हिडिओ आपण एक वेगळा बनवतो आहे. तर मित्रांनो तो एक बाईक राईडचा व्हिडिओ नक्की बघा, तो आम्ही लवकरात लवकर अपलोड करू. तर आम्ही आता 80 किलोमीटर आलो आहे. साधारणतः कोल्हापूरच्या मागे किती? 15 किलोमीटर. तर आम्ही आता कोल्हापूरच्या मागे 20 किलोमीटर आहोत. आम्ही तरळ्यावरून निघाल्यापासून इकडे डायरेक्ट पहिलाच हॉल्ट घेतला आहे नाश्त्यासाठी. तर आता अभि आहे माझ्यासोबत. तुझं नाव कसं भाई? अभि आणि अमेय. तर आम्ही आता आंबोई ऑर्डर केली आहे. तर आमचे सिंधुदुर्ग रायडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिथिल लाला डंबे, मग फाउंडर, ओके फाउंडर, तर त्यांनी इकडे समोसा मागवलेला आहे आणि बाकी आम्ही इकडे मसाला डोसा. मसाला डोसा नाही रे, मसाला डोसा काय येत नाही, अरे भाजी आतमध्ये. आम्ही आंबोळी सांगितलेली आहे. तर इकडे कोल्हापूरमध्ये या प्रकारची आंबोळी मिळते. अभि कसं सांग, टेस्ट कर. चांगलं. आणि हे हॉटेल मिथिल दादांच्या
आवडीचं आहे, ते रेग्युलर इकडे नाश्ता करतात ज्यावेळी रायडिंगला जातात. हॉटेल हॉटेल बालोबा, तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या. इथला शेवचिवडा स्पेशल, काय बोलते शेवचिवडा एक नंबर. आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू शेवचिवडा. ओके, सो आता माझं पण आलं असा विषय आहे का? ओके ओके. आता आमच्याकडे आंबोळी म्हटल्यावर ना असं पूर्ण गोल आहे आंबोळी. ओके, तो लोणी डोसा आहे तुमच्याकडे. ओके ठीक आहे, चालेल. तर आता मी ट्राय करतोय, आता व्हिडिओ नंतर. तर फायनली डोसा खाऊन आम्ही इथून निघालो आहे. सकाळी जास्त ऍक्च्युली ऑइली खायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही डोसा सांगितलेला. इकडे जाऊ थोडंसं जरा कन्फ्युजन होतं, डोसा आणि आंबोळी. आपल्याकडे जी आंबोळी बोलतात त्याला इकडे लोणी डोसा बोलतात, आणि आपण ज्यांना मसाला डोसा म्हणतो त्याला इकडे आंबोळी म्हणतात. सो कन्फ्युजन होतं थोडंसं, पण ओव्हरऑल आम्ही आता नाश्ता वगैरे फुल करून आम्ही निघालो. आता शक्यतो कोल्हापूरमध्ये थोडासा हॉल्ट आहे, कारण अभिजच्या गाडीचा हॉर्नचा प्रॉब्लेम झाला आहे. पहिला प्रॉब्लेम चालू झाला आहे राईडमधला, तर अभिचा हॉर्न वाजत नाही. सो आम्ही हॉर्न चेंज करण्यासाठी कोल्हापूरमध्ये थांबू, आणि त्याच्यानंतर मग पुढे ट्रॅव्हल करू. तर इकडे आता ऑन एन ॲव्हरेज आम्ही 60 किलोमीटरने चाललो आहे. शक्यतो जिकडे चांगला रोड असेल त्या ठिकाणी 70 ते 80 पर्यंत जातो आम्ही, पण शक्यतो आम्ही 60 ते 70नेच चाललो आहे. कारण हा जो रस्ता आहे कोल्हापूर टू गगनबावडा, ह्या ठिकाणी टू व्हीलर्सवाली आहे, त्याच्यानंतर आपल्याला ऊसाच्या गाड्या देखील भेटतात. तर ह्या बघा, या ऊसाच्या गाड्या वगैरे भेटतात, त्यामुळे शक्यतो या रूटने सावकाश जावं लागतं, कारण हे भरपूर स्लो जातात आणि भरपूर लोड कॅरी करून जातात, त्यामुळे यांच्यापासून भरपूर सावधान बाळगावी लागते. सो आता दुपारचे 12:30 वाजले आहेत आणि आम्ही 140 किलोमीटर आलो आहे टोटल. आता आम्ही कोल्हापूर सोडून सांगली रोडला आहोत, आणि संजय गोडावत इन्स्टिट्यूटच्या पुढे जरा थांबलो आहे, थोडीशी तहान लागली आमच्या रायडर्सना. सो आता आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे. हे नेक्स्ट स्टॉप काय आता? चलत राहायचं ना आता, जेवणासाठी थांबू आम्ही डायरेक्ट. अभिच्या बाईकचा हॉर्नचा थोडासा प्रॉब्लेम होता, सो त्यामुळे दुकान वगैरे शोधण्यासाठी वेळ झाला जरासा, पण आम्ही आता निघालो आहे. आम्हाला कोल्हापूरमध्ये भरपूर उशीर झाला अपेक्षेप्रमाणे ट्रॅफिकमध्ये देखील, पण आता इकडून आम्ही निघालो आहे. हा आहे मिरज रोड. मिरज रोडची कंडिशन अतिशय उत्तम आहे, बाईक चालवायला देखील मजा येते. सो अभि आणि मिथिल यांना रस्ता माहिती असल्यामुळे ते दोघंजणं लीड करतात आणि मी त्यांच्या मागून चाललो. मी ॲक्च्युली एकदाच अक्कलकोटला गेलेलो लास्ट इयर, सो त्यापासून मी आज बरोबर वर्षभराने जातो अक्कलकोटला. तर आता आपण आहोत मिरजच्या पुढे, मिरज पंढरपूर रोडला. हा रोड तर अतिशय खराब आहे, म्हणजे खराब म्हणता येणार नाही, कारण रस्त्याचं काम चालू आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे, त्याप्रमाणे सेम इकडे काम चालू आहे 4 लेनचं. सो या ठिकाणी जे डायव्हर्जन्स बनवले आहेत तो तर रस्ता अतिशय खराब आहे, त्यामुळे बाईक चालवताना भरपूर त्रास होतो आहे. बाईकचे देखील हालत बेकार होते, त्यामुळे आम्ही शक्यतो सावकाशच चाललो आहे. ॲक्च्युली आम्हाला लवकरच थोडंसं आम्ही एक्सपेक्ट नाही केलं होतं की रस्ता असा असेल. अशा रस्त्याच्या कंडिशनमुळे आम्ही आता शक्यतो सावकाश चालू आहे, त्यामुळे जो आम्ही टार्गेट ठेवलेला संध्याकाळी 7 वाजता पोहोचायचा, त्यामध्ये थोडासा उशीर होऊ शकतो. तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो. तर आता आमचा नेक्स्ट स्टॉप आम्ही जेवायला कुठेतरी हॉल्ट करू. तर हा काँक्रीट केलेला रस्ता आहे, अतिशय एक नंबर आहे. आपल्या मुंबई गोवा हायवेसारखी इकडे लेवल्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे, मस्त लेवल आहे एकदम मक्खन. सो हा रस्ता जर पूर्ण कम्प्लीट झाला तर बाईक चालवायला किंवा एखादी गाडी चालवायला भरपूर मजा येणार, आणि रस्ता देखील भरपूर मोठा आहे. डायव्हर्जन्स त्याच्यानंतर सॉरी सर्व्हिस रोड वगैरे आणि कम्फर्टेबली मोठे आहेत ठेवलेले वायडिंगला, आणि अतिशय उत्तम काम चालू आहे. खराब रस्त्याच्या कंडिशनमुळे आमच्या दोन रायडर्सचं फाउंडेशन थोडंसं हे झालं आहे, त्यामुळे बॅक पेन वगैरे व्हायला लागलं, म्हणून पायात वगैरे दुखल्यामुळे जरा ते बाईकवर उभे राहून वॉर्मअप करतायत. सो कारण आम्ही आता कंटिन्यू 100 किलोमीटर आलो आहे, तर याच्यापुढे कुठेतरी जरा जेवायला थांबणार आहोत.
तर आता आम्ही मिरज पंढरपूर रोडला आहोत, सांगोल्याच्या मागे आहोत, एक 20 ते 25 किलोमीटर. आता आम्ही कोल्हापूरमधून निघाल्यावर साधारण किती किलोमीटर आपण रनिंग कवर केलं, 120 किलोमीटर कंटिन्यू रनिंग करून आलो आहे. चांगला रस्ता कवर केला आहे आम्ही. आता इथून अक्कलकोट 140 किलोमीटर राहिलं आहे. आता इकडे अभि वगैरे सगळे फोन आता चालू केले आहेत अभिने, आणि आपले मिथिल डंबे सिंधुदुर्ग रायडर्स असोसिएशनचे फाउंडर, आणि इकडे एक आपला अजून एक मित्र अमेय. तर आम्ही आता सगळे आता इथे जेवायला थांबलो आहे. या ठिकाणी मागे अतिथी हॉटेल आहे. तर अतिथी हॉटेलमध्ये आम्ही व्हेज ऑर्डर केलं आहे, पनीर टिक्का आणि काय सांगितलं, कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी आणि रोटी सांगितले, कारण आम्हाला मंदिरात जायचं आहे, त्यामुळे शक्यतो नॉनव्हेज खाणार नाही आहोत. उद्या दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग संध्याकाळीचं जेवण एखाद्या वेळेस नॉनव्हेज करू. तर आता बघूया किती वाजता पोचतो आहे ते आणि पुढे रस्ता कोणत्या प्रकारे येतो. आता येताना जरा हा मिरज पंढरपूर रोडचं जरा काम चालू आहे, त्यामुळे बहुतेक ठिकाणी डायव्हर्जन वगैरे होते आणि रस्ता भरपूर खराब होता. आता मध्ये तर अक्षरशः आम्हाला भरपूर कंटाळा आलेला, अगदी पाय वगैरे पूर्ण दुखत होते. आणि कंटिन्यू आम्ही 120 किलोमीटर रनिंग केले कोल्हापूर सोडल्यानंतर, म्हणजे संजय गोडावत इन्स्टिट्यूटच्या पुढे आम्ही थांबलेलो पाणी पिण्यासाठी. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही इथे थांबलो आहे सांगोल्याच्या मागे. आम्हाला ॲक्च्युली सांगोल्याला थांबायचं होतं, पण भूक लागली त्यामुळे इथेच थांबलो आहे. आता डायरेक्ट बघूया मंगळवेढा ना. तर आता आम्ही मंगळवेढामार्गे सोलापूर करून अक्कलकोटला जाऊ. तर आता बघूया पुढचा हॉल्ट कुठे होतो आहे. आता शक्यतो आम्ही चहा पिण्यासाठीच एक संध्याकाळी 5:30 ते 6:00 आसपास थांबू. तोपर्यंत आता डिस्टन्स कवर करायचा आहे, कारण शक्यतो आम्हाला संध्याकाळी साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत तरी अक्कलकोटला पोचायचं आहे. ते आता बघूया कधी पोचतो आहे ते. तर जेवण एकदम मस्त होतं, व्हेजमध्ये रोटी वगैरे एकदम मस्त होता, त्याच्यानंतर पनीर टिक्का आणि व्हेज कोल्हापुरी तर एक नंबर स्पायसी. सो हा रस्ता काही आमचा संपत नाही आहे, डायव्हर्जनचा अतिशय कंटाळा आलेला आहे. सो भरपूर हळू जावं लागतं आहे, कारण गाडीची भरपूर कंडिशन बेकार होते आणि खड्डे पण काही काही ठिकाणी डायव्हर्जनमध्ये असे आहेत की तुम्ही गाडी जवळपास 30 किलोमीटर किंवा 40 तुम्ही गाडी क्रॉस करू शकत नाही. तर आता आम्ही अक्कलकोटपासून 15 किलोमीटर अंतरावर आहोत. आता टोटल रनिंग झालं आहे 378. आता कंटिन्यू म्हणजे आम्ही सांगोल्याच्या मागून 120 किलोमीटर आलो आहे टोटल. सोलापूरमध्ये वगैरे कुठे हॉल्ट केला नाही, डायरेक्ट इथे फक्त एक पाणी पिण्यासाठी फक्त थांबलो आहे. तर आता आपलं 378 टोटल रनिंग झालेलं आहे आणि पेट्रोल अजून 3 काड्या शिल्लक आहेत, त्यामुळे अजून पण जाऊ शकते आपली गाडी. आणि इकडे अमेय मागे बसून पूर्ण वाट लागली आहे फाउंडेशनची. आणि अभि काय मग फाउंडेशन कसा? आणि इकडे आपले मिथिल डंबे साहेब, त्यांनी हेल्प केलेली. मध्ये एक रायडर होता, रायडर म्हणजे एक मोटरसायकलवाला होता, त्याची चेन पडलेली, तर त्यांनी हेल्प केलेली त्यांना. पुढे 4 किलोमीटर तब्बल आम्ही जेथे पूर्ण पायाला सपोर्ट लावून त्यांच्या बाईकला पाय लावून टोचन करून आणली गाडी, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे थोडासा जरा अर्धा तास लेट झालो आम्ही. बाकी माकड हाड आणि सगळंच दुखतंय. बाकी हां गाडीची कंडिशन ओव्हरऑल ठीक आहे. अभिच्या गाडीचं फक्त जरा सस्पेन्शनचा प्रॉब्लेम झाला आहे, पण ओके गाडी जाऊ शकते, थोडंसं अजून आदळ आपट करेल. बाकी ही ऑर्नेट ठीक आहे. ओके तर आता आम्ही इकडे मॅप लावलाय, मॅपमध्ये इकडे 28 मिनिटं दाखवतोय, 16 किलोमीटर बॅलन्स आहे अजून. तर आता लीड करणार आहे अभि, मगासपासून म्हणजे आपला सांगोल्यापासून अभिच लीड करत होता. सेकंड नंबरला असतील मिलिंद भाई आणि मिथिल भाई, आणि थर्ड नंबरला आहोत आम्ही. चला तर आता पुढे निघूया. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आम्ही सुखरूप अक्कलकोटला पोचलो. तब्बल 12 तास आणि 400 किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आहे. हा जो उजवीकडे रस्ता चालला आहे हा मंदिराकडे चालला आहे. तर आता पहिल्यांदा आमचं काम आहे ते रूम शोधणे, त्याच्यानंतर मग तिकडे फ्रेश होऊ आणि पटकन आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. तर मित्रांनो,
आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि ह्या प्रवासाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा। त्यानंतर मित्रांनो आपली मंदिरामधली जी व्हिडिओ आहे ती बघायला नक्की विसरू नका, म्हणजे सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारे मंदिरामध्ये दर्शन मिळते, अन्न महाप्रसादाची कशी काय व्यवस्था आहे आणि ओव्हरऑल सो कोणती कंडिशन आहे, तर त्यासाठी आमचा दुसरा व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।